नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीजच्या चौथ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर वर आयबेटांमध्ये ते तुम्हाला मिळून जातील आणि आपण हे व्हिडिओ किंवा हे प्रश्न महा डॉट टी लर्नर डॉट कॉम या वेबसाईटवरून सोडवत आहे तुम्ही इथं बघू शकता इथं मराठी सामान्य ज्ञानसाठी एक टेस्ट सिरीज दिलेली आहे पोलीस भरतीसाठी टेस्ट सिरीज दिलेली आहे खाली पण खूप काही आहे तर ते तुम्ही इथं येऊन सोडवू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पण त्याआधी आजचा हा व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ते सोडवायची कशी तर चला आजचा व्हिडिओ सुरू करू तर आजचा पहिला प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली तर बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली त्यानंतरचा प्रश्न इथे एक कोड दिलेलं आहे बी ई आय एन त्यानंतरचं अक्षर कुठलं येईल तर त्यानंतरचं अक्षर टी येईल आणि ते कसं येईल हे तुम्हाला मी आता सांगतो तर हे बघा इथं बी दिलेलं आहे बी नंतर सी आणि डी हे दोन अक्षर काढलेले आहे म्हणजे दोन अक्षर त्यानंतर ई e दिलेलं आहे नंतर एफ जी एच हे तीन अक्षर काढलेले आहे त्यानंतर आय घेतला त्यानंतरच्या याच्यात चार अक्षर काढले आणि एन दिला तर त्यानंतर आता तुम्हाला किती अक्षर काढावं लागेल ते आहे पाच ता ता तर त्याचा आन्सर येईल टी त्यानंतरचा प्रश्न दोनशे रुपये हे दीडशे रुपयाचे शेकडा किती म्हणजेच दीडशे रुपयाला जर आपण शंभर टक्के धरलं तर दोनशे रुपये म्हणजे किती होईल तर त्याचा आन्सर येईल एकशे तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस ते कशा प्रकारे येईल ते तुम्हाला मी सांगतो बघा हे जर आपण दीडशे रुपयाचं एक टक्का जर काढला तर एक पॉईंट पाच येईल आता त्या दोनशेला आपण एक पॉईंट पाचने जर बघितलं तर आपला आन्सर येईल एकशे तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस तर यासाठी याकरता तुम्ही टक्केवारीचा जो अंकिता मॅडमने शिकवलेला चॅप्टर आहे तो जरा बघून आप घ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे ते त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अंमलात आणली तर भारतीय राज्यघटना आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली त्यानंतरचा प्रश्न इथं पुन्हा एक कोड दिलेला आहे तुम्हाला त्यामध्ये बी सी इज इक्वल टू तेरा डी इज इक्वल टू एक्केचाळीस आणि ई एफ इज इक्वल टू किती तर याचा अन्सर येईल एकसष्ट आता कशाप ते कशा प्रकारे येईल ते मी तुम्हाला इथं सांगतो तर बघा बी म्हणजेच दुसरं अक्षर सी म्हणजे तिसरं अक्षर ए बी सी जर गुन्हेला दोन अधिक एक आता बघा हे जे रिलेशन आहे हे स्वतः थोडं डोकं लावून काढावं लागणार आहे हे तिथं दिलेलं नाही आहे त्यानंतर त्याचसारखं रिलेशन आपण बाकी याला लावून पाहू बघा तुम्ही इथं डी बरोबर चौथं अक्षर ई बरोबर पाचवं अक्षर गुन्हेला दोन अधिक एक इज इक्वल टू एक्केचाळीस त्याचप्रकारे ई म्हणजे पाचवं अक्षर एफ म्हणजे सहावं अक्षर गुन्हेला दोन अधिक एक इज इक्वल टू एकसष्ट म्हणून याचा आन्सर येईल एकसष्ट त्यानंतर विसंगत घटक ओळखा विसंगत म्हणजे काय विसंगत म्हणजे जो याच्यात त्याचा काही संबंध नाही आहे या बाकीच्या घटकांशी तर कुठलं कुठलं दिलेलं आहे इथं इथं पहिलं दिलेलं आहे तुम्हाला हेक्टर त्यानंतर किलोमीटर त्यानंतर एकर आणि त्यानंतर चौरस फूट आता बघा आपण हेक्टर कशासाठी वापरतो एक जागा मोजण्यासाठी मॅक्झिमम शेत मोजण्यासाठी एकर पण आपण शेत मोजण्यासाठी वापरतो किंवा एक जागा मोजण्यासाठी चौरस फूट पण आपण एक जागा मोजण्यासाठी किंवा एक शेत मोजण्यासाठी वापरतो पण किलोमीटर आपण कशासाठी वापरतो अंतर मोजण्यासाठी म्हणून किलोमीटर हे यामध्ये एक विसंगत घटक आहे त्यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणता सर्वात मोठा अपूर्णांक आहे आता बघा तुम्हाला आपण जेव्हा कधी संख्या मोजतो तेव्हा जो पॉईंट असतो पॉईंटच्या ज्या डावीकडल्या संख्या असतात त्या मागं किती अक्षर लागलेले आहे किती मोठी संख्या आहे त्यावर डिपेंड असतात पण जे पॉईंट नंतरचे जे अक्षर असतात ते डिपेंड असतात यावर म्हणजे पॉईंटच्या लगेच नंतर किती मोठा आकडा आहे त्याच्यावर तर इथं बघा तुम्ही इथं एक पॉईंट पाच आहे इथं एक पॉईंट एक शून्य आहे आता हे दहा नाही म्हणता येणार कारण नंतर आपण कसं वाचतो एक शून्य त्यानंतर इथे एक पॉईंट एक पाच आहे आणि त्यानंतर एक पॉईंट दोन शून्य आहे तर बघा जसं समजा तुम्ही इथं एक रुपये पन्नास पैसे आहे इथं एक रुपये दहा पैसे आहे इथं एक रुपये पंधरा पैसे एक रुपये वीस पैसे आहे यातलं सर्वात मोठं काय झालं एक रुपये पन्नास पैसे म्हणजेच पॉईंट नंतर जो डायरेक्ट अंक येतो ते इथं जर झिरो पाच असतं तर आपण एक रुपये पाच पैसे म्हटलं असतं म्हणून एक हा सर्वात मोठा आहे एक पॉईंट पाच त्यानंतर बॅरोमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात तर बॅरोमीटर हे उपकरण वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरता वापरतात त्यानंतरचा प्रश्न शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे तर शहनाई हा शब्द अरबी भाषेतील आहे तर तुम्ही समानार्थी शब्द जे काही आहे आणि दुसऱ्या भाषेतून आलेले जे शब्द आहे तसं संस्कृतमधून आलेले अरबीमधून आलेले फारशीमधून आलेले गुजरातीमधून आलेले हे शब्द कुठले कुठले आहे हे तुम्ही सर्व ते जे मी पुस्तक सांगितलेले आहे त्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे त्यासाठी पण व्हिडिओ आय बटनमध्ये आहे तिथं जा तुम्ही ते पुस्तक बघा घरी विकत घ्या आणि त्यावरून हे शब्द तुम्ही सर्व काढा पूर्ण लक्षात तरी ठेवा त्यानंतरचा प्रश्न चॅम्पियन हा शब्द एफ के डी पी एस एल आर क्यू असा लिहिला तर टेन्स हा शब्द कसा लिहाल तर बघा चॅम्पियन जर हा शब्द आपण असा लिहिला तर टेन्स हा शब्द आपण जी एल व्ही डब्ल्यू डी क्यू एफ एच या प्रकारे लिहू शकतो आता हे रिलेशन कसं काढायचं आहे आता ते बघा तुम्ही तुमच्याच एक बे पेन घ्या एक वही घ्या त्यावर करून बघा तुम्हाला येऊन जाईल त्यानंतरचा प्रश्न ए वाय बी एक्स सी डब्ल्यू आणि डी व्ही यानंतर काय येईल तर यानंतर येईल ई यू हे पण तुम्ही करून बघा यानंतरचं मी पुढं सांगतोच तुम्हाला त्यानंतरचा प्रश्न अठ्ठाव्यांशे तेवीस याचे घनमूळ किती येईल तर याचे आहे येते अठरा त्यानंतर इथं पुन्हा एक कोळं दिलेला आहे तुम्हाला त्या सात सोळा चौतीस एकसष्ट आणि सत्त्याण्णव आणि विचारलेला यानंतर कुठला अंक येईल तर त्यानंतर येईल एकशे बेचाळीस त्यानंतरचा प्रश्न जर बी सी इज इक्वल टू पाच तर डी इज इक्वल टू किती तर बघा ते सांगतो मी तुम्हाला समजा बी प्लस सी इज इक्वल टू पाच म्हणजे बी हा दुसरा अक्षर आहे आणि सी हे तिसरा अक्षर आहे म्हणजे पाच होते तर डी प्लस ई म्हणजे किती तर डी हे चौथं अक्षर आहे ई हे पाचवं अक्षर आहे त्याचं उत्तर येईल नऊ जर कॅमल इज इक्वल टू त्रेपन्न पंधरा सत्तावन्न चौदा तर मॅन इज इक्वल टू काय तर मॅन इज इक्वल टू पंधरा तीनशे सोळा त्यानंतरचा प्रश्न चोवीस बहात्तर शहाण्णव याचा मसावी किती तर चोवीस बहात्तर शहाण्णव याचा मसावी येतो चोवीस आता ते कसं काढायचं ते अंकिता मॅडमनी लसावी मसावीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मी इथं ते एक्सप्लेन करत बसणार नाही त्यानंतरचा प्रश्न तिनास एकोणचाळीस तर चारास किती तर तुम्ही इथं बघू शकता एकोणचाळीस भागेला तीन जर केलं आपण तर त्याचं उत्तर येतं तेरा आणि तेरा गुणेला चार जर केलं तर त्याचं उत्तर येते बावन्न म्हणजे याचं उत्तर बावन्न आहे आता ते कसं मी थोडं डिटेलमध्ये समजून सांगतो तुम्हाला या संख्येने जर या संख्येला भागलं तर उत्तर येते तेरा तर मग चार नंतरच्या पण संख्येनं जर चारला भागलं तर त्याचं उत्तर तेराच आलं पाहिजे तर उत्तर जर तेरा येते तर आपण जर चारनं जर तेराला गुणलं तर आपल्याला ही संख्या मिळेल म्हणून त्याप्रकारे आम्हाला आपल्याला इथं ही बावन्न ही संख्या मिळाली त्यानंतरचा प्रश्न एका वर्गातील तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत आणि पस्तीस टक्के विद्यार्थी गणित या विषयात नापास झाले आणि दोन्ही विषयात जर बघितलं आपण तर पंचवीस टक्के विद्यार्थी नापास झाले तर एकूण किती विद्यार्थी पास झाले म्हणजे आता बघा इंग्रजीत जर तीस टक्के विद्यार्थी फेल झाले तर म्हणजे हे पंचवीस टक्के प्लस पाच टक्के विद्यार्थी इंग्रजीत प फेल झाले त्यानंतर इथं जर पस्तीस टक्के झाले तर दोन्ही मिळून जर पंचवीस टक्के झालेले आहेत तर ते पंचवीस टक्के विद्यार्थी प्लस आणखी जे जास्त विद्यार्थी आले म्हणजे दहा टक्के विद्यार्थी ते मिळूनच असे पस्तीस टक्के झाले असेल ना म्हणजे जर टोटल जर आपण धरलं तर या दोघांची जर बेरीज केली तर यातून आपल्याला पंचवीस टक्के काळा लागेल म्हणजे पासष्ट टक्केमधून आपल्याला पंचवीस टक्के काढावं लागेल ला तर ते मी तुम्हाला समजावून सांगतो बघा इथं टोटल विद्यार्थी किती आहे शंभर पर्सेंट म्हणजे सगळे जर धरले तर शंभर टक्के विद्यार्थी त्यापैकी तीस टक्के विद्यार्थी कशात नापास झाले इंग्रजीमध्ये पस्तीस टक्के गणितामध्ये आणि दोन्ही याच्यातले जे पंचवीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले म्हणजे ते पंचवीस टक्के विद्यार्थी दोन हजार सारखे आहे म्हणजे याची जे बेरीज येईल पासष्ट टक्के त्यातून आपण पंचवीस वजा केले तर त्याचं उत्तर येईल चाळीस टक्के म्हणजे टोटल चाळीस टक्के विद्यार्थी नापास झाले पण इथं विचारलेले काय की किती टक्के विद्यार्थी पास झाले तर मग पास झालेले विद्यार्थी सांगायचे आपल्याला तर शंभर टक्केपैकी आपल्याला चाळीस टक्के वजा करावं लागेल तर शंभर टक्केमधून चाळीस टक्के जर गेले तर उत्तर येईल साठ टक्के त्यानंतरचा प्रश्न इंडियन सिव्हिल सर्व्हिस या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सनिधी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण तर ती होती सत्येंद्रनाथ टागोर त्यानंतर पुन्हा एक तुम्हाला गणित दिलेला आहे म्हणजे गणितांचा जोर थोडा जास्त आहे गणितावर म्हणून गणितावर तुम्ही पण थोडा जास्त भर द्या हे नुसतं गणित नाही बुद्धिमत्ता प्लस गणित दोन्ही यामध्ये येत आहे तर त्यानंतरचा प्रश्न असा आहे यामध्ये सांगितलेला आहे की सहाशे मीटर अंतर एक गाडी छत्तीस सेकंदात ओलांडते तर त्या गाडीचा ताशी स्पीड किती आहे म्हणजे ते किती स्पीडनं चालत आहे तर त्याकरता आपल्याला काय करावं लागेल आपल्याला ला या छत्तीसला सहाशेने भागावं लागेल तर कसं उलटं म्हणाल तुम्ही नाही उलटं नाही हे बरोबर आहे तुम्हाला सांगतो कसं छत्तीसला सहाशेने भागल्यानंतर तुमच्याकडे उत्तर येईल झिरो पॉईंट झिरो सहा होऊ शकते माझी ही पद्धत थोडी कठीण असेल तुम्हाला इतर कुठेकडे तुम्हाला इतर कुठे जर यापेक्षा सोपी पद्धत भेटत असेल तर तुम्ही त्यानुसार पण करू शकता किंवा पद्धत या डोक्यानंच बनवायची असतं असं काही इकडे तिकडे शोधायचं नसतं जास्त तर आता या हे झालं सहाशे मीटरसाठी तर आपण जर पाचशेचा विचार केला तर या झिरो पॉईंट झिरो सहाने पाचशेला गुंडलं तर पाचशे मीटरसाठी या गाडीला तीस सेकंद लागतो तर मग एक किलोमीटरसाठी किती लागेल पाचशेच्या डबल म्हणजेच एक मिनिट लागन म्हणजे साठ सेकंद म्हणजे एक किलोमीटर जायला त्या गाडीला साठ सेकंद म्हणजे एक मिनिट लागतो तर त्या गाडीला साठ किलोमीटर जायसाठी साठ मिनिटं लागेल म्हणजे ती गाडी साठ मिनिटात साठ किलोमीटर जाईल म्हणजे तिचा ताशी पीठ ताशी वेग किती झाला तो झाला साठ किलोमीटर तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आपले काही पोलीस भरतीचे प्रश्न यासारखे इथं खूप सारे म्हणजे जवळजवळ शंभर प्रश्न इथं दिलेले आहेत ते तुम्ही इथं येऊन सोडवू शकता याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ती बेल आयकॉन पण दाबून द्या म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन नवीन अपडेट मिळत राहील धन्यवाद